भाजपचे मंत्री आणि पूर्वीचे काँग्रेसी असलेले ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्या ट्विटरवर चांगलंच वॉर रंगलाय दोघांनी एकमेकांवर टीका केली असून इतिहासाचे देखील अनेक दाखले दिलेले आहेत नेमकं सिंधिया आणि जयराम रमेश यांच्यात कसं ट्विटर वॉर रंगलंय हेच समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड तक मी तुमचं स्वागत आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की विरोधी पक्षाकडे देशाविरुद्ध काम करणारी देशद्रोही विचारधारेशिवाय कुठलीच विचारधारा राहिली नाहीये यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सिंधिया यांची एक बातमी ट्विट करत सिंधिया यांना सुभद्रा कुमारी चौहान यांची झाशीच्या राणीवरील एक कवितेची आठवण करून दिली त्या कवितेमध्ये म्हटलं होतं की अंग्रेजो की मित्र सिंधियाने छोडी राजधानी थी बुंदेले हरबालो के मुंह हमने सुनी कहाणी थी खूप लडी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी त्यावर सिंधिया यांनी रमेश यांना ट्विटरवरच उत्तर दिलंय सिंधिया म्हणाले कविता कमी करा आणि इतिहास जास्त अभ्यासा पुढे सिंधिया यांनी जवाहरलाल नेहरूंच्या एका पुस्तकाचा दाखला देखील दिलाय सिंधिया म्हणाले मराठ्यांनी दिल्ली साम्राज्य जिंकलं मराठ्यांनी ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान दिलं परंतु मराठा शक्ती ग्वालियरच्या महाजी सिंधिया यांच्या मृत्यूनंतर तुकड्यांमध्ये विभागली गेली मराठ्यांनी सतराशे ब्याऐंशीला दक्षिणेत इंग्रजांना हरवलं उत्तरेत ग्वालियरच्या सिंधियांचं प्रभुत्व होतं आणि दिल्लीच्या गरीब असा या सम्राटाला नियंत्रित केलं ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री जवाहरलाल नेहरू यांचं पुस्तक यावर रमेश यांनी पुन्हा उत्तर दिलं आहे रमेश म्हणाले इतिहासाचं कुठलंही पुस्तक घ्या अठराशे सत्तावन्नमध्ये झाशीच्या राणीसोबतच्या गद्दारीवर सगळ्या इतिहासकारांचं एकच मत आहे तुमचे नवीन देव सावरकर यांनीसुद्धा त्यांच्या अठराशे सत्तावन्न का स्वातंत्र्यसमर या पुस्तकामध्ये सिंधिया यांनी राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे आणि अन, अन्य लोकांसोबत केलेल्या गद्दारीचा उल्लेख आहे इतिहास तुम्हीच वाचा या सगळ्यावर सिंधिया यांनी रमेश यांना परत एकदा उत्तर दिलं आहे सिंधिया म्हणाले कधीतरी अठराशे सत्तावन्नचे वीर शहीद तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे यांनी लिहिलेलं ऑपरेशन रेड लोटस हे पुस्तक वाचा त्यातून तुम्हाला हे स्पष्ट होईल आम्ही मराठे सिंधिया पेशवे आणि झाशीचे नेवालकर इंग्रजांच्या विरोधात एक साथ होतो मराठा आजही एक आहेत कृपया विभाजन करी राजकारण बंद करा हा सगळा वाद ट्विटरवर रंगल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत एकेकाळी एकाच पक्षात काम करणारे दोन नेते एकमेकांवर टीका करताना दिसून आले ये वार मदे सिंधी आनी या सगळ्या ट्विटर वॉरमध्ये सिंधिया आणि रमेश एकमेकांवर इतिहासाच्या आधारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद